तर दुसरीकडे महाराष्ट्र दिनानिमित्त तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असलेले आमदार नारायण पाटील यांना शेतकऱ्यांनी जेव्हा घेराव घातला, कुकडी प्रकल्पातील पाण्याचं उन्हाळ्यातील आवर्तन करमाळा तालुक्यास मिळावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हा बँकेच्या संचालिका रश्मी बगल आणि मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाणी मागणाऱ्या रश्मी बगल यांच्यावर हात उगारून शिविगाळ केली। दरम्यान शिवराळ भाषेचा वापर देखील केलाय। तर आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। त्यांनी मला अडवून आमच्याशी आरेराजी भाषा लिहिण्याने कुजत घालण्याचा प्रयत्न केला। त्यातूनही माझ्या अंगरक्षकांनी मला सोडून पुढं तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये नेलं। तिथून चहापाणी केल्यानंतर परत आम्ही माघारी येत असताना सुद्धा दिग्विजय बागल आणि त्याची बहीण रश्मी बागल यांनी परत माझ्या विरोधात घोषणाबाजी केली, मला आरेराजी भाषा वापरली। हा सगळा प्रकार घडत असताना मीही त्यांना काही आरोच्य भाषेत काही बोललेलो नाही, परंतु त्यांनी विनाकारण तो मला सांगतो या गोष्टीचा भाव केला। त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, त्यांनी शब्द देणं अपेक्षित होतं, या उलट उत्तर न देता त्यांनी अतिशय आक्षेपार्ह अर्वाच्य भाषेमध्ये आम्हाला तिथं बोलण्याचा प्रयत्न केला, हात उगारण्याचाही प्रयत्न केला। आम्ही सर्वच टी व्ही मीडियाला त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा पाठवलेले आहेत आणि खेदजनक गोष्ट आहे की अतिशय वाईट भाषेमध्ये दिलेल्या ह्या उत्तराचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि येत्या काळामध्ये असंच जर राहिलं तर ह्या वागणुकीच्या विरोधात, या पाण्याच्या आणि लाईटच्या प्रश्नांच्या विरोधात आम्ही रस्त्यावरती उतरून आमच्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू, एवढंच मला या निमित्ताने सांगावं।